हाय हॅलो नमस्ते, मी मृणाली मृणाली यांच्या चॅनलवर तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर आम्ही आता इथे आलेलो आहे वॉटरफॉलच्या इथे भिजायला मस्ती करायला. आणि अचानक प्लॅन झालेला आणि त्याप्रमाणे आम्ही निघालो. सो आकाश आभळपड गडगडत आहे, मज्जा येते, छान मजा वाटणार आहे. बघूया काय एन्जॉयमेंट होते की नाही. लेट्स गो. आयन आणि आयनचा डॅडा असा चाललेला आहे आणि हा आहे असं वॉटरफॉल. तर आम्हाला तिथे जायचं आहे. अशी मजा चाललेली आहे. आयन आयन तुला कसं वाटतंय? हाव यू फील? कसं वाटतंय तुला? बॅट आणि बॉल. आणि हा ओढा वाहतोय आणि हे आहे हा वॉटरफॉल. किती मस्त आहे. आम्ही जात आहोत पाण्यामध्ये. इकडे कसं वाटतं पाण्यामध्ये? मजा मजा. भिजायला वगैरे खूप मजा आली. आम्ही गेलेलो पण तिथे पाऊस पण आला आणि तिथे चढायला वगैरे भेटत नव्हतं, त्याच्यामुळे फोन बंद केलेला. आता पटकन चालू केलाय, म्हटलं इथली थोडीशी व्हिडिओ करते. सो आयननी खूप मजा केली आणि खूप मजा आली. एवढ्या वर्षाने भिजली सगळं छान पैकी. बाय बाय वॉटरफॉल, आम्ही पुन्हा येऊ. आणि हे आयनचं बघा चाललंय काय. आयनला अजून पाणी सुटत नाहीये आणि त्याला अजून खेळायचं आहे पाण्यामध्ये त्याच्या पिल्लूला. अरे बघ कसं पिल्लू पिल्लू पिल्लू, आमच्या पिल्लूला मजा आली. 7 वाजलेले आहेत, आम्ही केव्हाच घरी आलेलो आहे. त्यानंतर फ्रेश झालो आणि ऑब्विसली असं कुठून धबधब्यावरून का पावसात भिजून आल्यानंतर एकतर गरम गरम सूप किंवा त्याआधी गरम गरम चहा व्हायलाच पाहिजे. सो मी आता चहा करते आणि त्याच्यावरून मस्त सगळी टोस्ट जे मी आणलेले आहेत काल ते खाऊ आम्ही. आणि आयन तिकडे खेळतो, आमचा डॅडा तिकडे थोडंफार मोबाईलचा आवाज येत असेल तर आमचा मोबाईल चालूच असतो. दूध उकळतं आहे, त्यानंतर मी यामध्ये घेतलेली आहे चहा पावडर आणि मी साखर नंतर टाकते कपामध्ये. घेतल्यानंतर मी खांडसरी साखर वापरायला सुरुवात केली आता सध्या. सो ही अशी चहापट टाकून चहा तयार होत आहे आणि बाहेर आता संध्याकाळ झालेली आहे. सो वा खूप छान वाटतंय संध्याकाळी बाहेर. नाही आम्ही कुठल्या धबधब्यावर गेलेलो माहितीये का? हे बघा, हा इथे दिसतोय ना इथे डोंगराच्या इथे, पाहिलं फोकस नाही होत आहे. या इथल्या धबधब्यावर गेलेलो आम्ही इथे. ही आहे माझी छान छान अशी तुळस. इथे दुर्वा आहे, इथे मोठी तुळस आहे.
छान वाले. सो बऱ्याच वर्षांनी असं पावसामध्ये भिजायला भेटलं आणि धबधब्यावर जायला मिळालं तर खूप छान वाटलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं माझ्या आयाने खूप एन्जॉय केलं. तर बघूया नेक्स्ट इयरला किंवा थोडंसं पाऊस थोडं कमी वगैरे झाल्यानंतर आयांच्या फ्रेंड्सला इन्व्हाइट करण्याचा विचार करते मी. म्हणजे अजून यांना विचारलं नाही, यांना ते विचारते आणि मग नंतर पाहूया फ्रेंड्स कोण येतात का आयांचे तिथे मजा मजा करायला. सो त्यालाही खूप छान वाटेल आणि त्यांचे फ्रेंड्स असतील तर अजून त्यालाही खूप मस्त मज्जा येणार. मुळात लहान मुलांची खूप मज्जा असते आणि याच आठवणी असतात ज्या त्यांना पुढे त्यांना आठवतात आणि त्यांना छान वाटतं तसं आपल्याला वाटतं. आणि आता चहा होत आहे, त्यानंतर चहावर टोस्ट खाऊ आम्ही डेडा, मी आयांचा डेडा, मी आणि आयान. अतिशय खूप छान वाटतं. आणि हां, मी दरवर्षी जाणार, मी ठरवलंय की आता आयन पण मोठा झालेला आहे. सो दरवर्षी धबधब्यावर पावसात भिजायचं म्हणजे भिजायचं. छान वाटत. चला तर मग मी बोलत राहते, बघत राहते. पण चहा ठेवले मी हातमध्ये, तो चहा ओतून जाईल नाही तर. ही अशी चहा छान छान उकळते. आणि एक गंमत दाखवते, आयन पण काहीतरी करतोय स्पेशल. काय करतोय काय माहिती नाही. सो हे पहा, इथे ह्या सगळा बेडवर प्रकार चाललेला आहे. यांनी चहा पावडर घेतलेली आहे, साखर घेतलेली आहे. आणि आयन काय घेतलेला आहे तू? अरे देवा, चहा करतोय. मग काय करतोय तू? तर आयन हे बघा चहा करतोय, साखर वगैरे आणून टाकलेली. आयन नको तर बस कर चला. आयन असं मदत करतोय मला चहा घेण्यासाठी. आयननी काढलेली आहे टोस्ट. आणि डेडाला, डेडाला नाही का दोन? आणि मला असं वाटतं मला अजून एक आयन आणि मला अजून एक. सगळेच घे, सगळेच घे. सो ही आहे आमची चहा. आणि हे आहे बाहेरचं वेदर. वा वा, पाहू शकता किती छान झालंय. ए तो ढगबग कसा आहे होतोय सिनियर. हा तो वाला त्या साईडला. आयन तिकडे बसव त्याला. मी आता चहा घ्यायला बसलेलो आहे. हे आयन, मस्त ढगालेत बघ ना. पाहू शकते इतना पूर्ण डोंगरावर, डोंगरावर ढग उतरले. मी आणि माझा आयन इथे बसलेलो आहे. आणि हा आमचा कॉर्नरच आहे, आम्ही तिथे बसतो, गप्पा करतो. मोस्टली ना संध्याकाळच्या वेळेला चहा घेताना तो प्रोटीन पावडर प्यायला घेतो आणि मी माझी चहा घेते आणि असं गप्पा करायला खूप मजा येते. सो आमचा टाइम आहे ना.